नमस्कार, किचन स्क्रीनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे दोडक्याची भाजी। तर टिफिनसाठी अगदी झटपट होणारी दोडक्याची भाजी आज आपण बघणार आहोत। तर आता मी इथे दोडक्या घेतलेल्या आहेत, दोडक्याच्या शिरा काढलेल्या आहे आणि बारीक कट करून घेतलेला आहे, एकदम बारीक बारीक कट केलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे मोठा कांदा, एक टोमॅटो बारीक कट केलेले आणि कढीपत्ता, त्यानंतर चणा डाळ घेतलेली आहे, 5 ते 7 तास भिजवून घेतलेली आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल तापायला टाकायचे आहे, तेल तापले की त्यामध्ये जिरे टाकायचं आहे, मोहरी टाकायची आहे, त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे, कढीपत्ता जिरे मोहरी चांगलं तडतडून द्यायचं आहे, त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे। तर कांदा आपल्याला चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे। तर कांदा जास्त असेल तर दोडक्याची भाजी सुद्धा छान लागते, त्यामुळे कांद्याचे प्रमाण थोडे जास्तच ठेवायचे आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची, मिक्स करायचे, त्यानंतर मीठ टाकले आहे, चवीपुरते मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता कांदा सॉफ्ट झालेला आहे, त्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करून घेते। कांदा आणि टोमॅटो चांगला सॉफ्ट होऊ द्यायचा आहे, गॅस मंदाचेवरच ठेवायचा आहे, म्हणजे चांगला सॉफ्ट होतो कांदा टोमॅटो। आता यामध्ये 1/2 चमचा हळद पावडर टाकलेली आहे, 1 चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा घरगुती मसाला आणि 1/2 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे। तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले चांगले मिक्स झाले की भाजीला सुद्धा टेस्ट छान येते, चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। ह्याला आपल्याला स्मॅश करायचं आहे, म्हणजेच आपला टोमॅटो कांदा चांगला सॉफ्ट होईल, थोडीशी ग्रेव्ही तयार होईल। आता यामध्ये चणा डाळ टाकून घ्यायची आहे। चणा डाळ टाकल्याने दोडक्याच्या भाजीला टेस्ट छान येते, त्यामुळे चणा डाळ टाकून नक्की तयार करून बघायचं आहे। आता यामध्ये मी कट केलेला दोडका टाकत आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही चणा डाळीच्या ऐवजी मूग डाळ सुद्धा वापरू शकता, पण चणा डाळीने दोडक्याची भाजी छान लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। टिफिनला सुद्धा आणि झटपट होणारी भाजी आहे, टिफिनला सुद्धा नेऊ शकता, लहान मुलांना सुद्धा टिफिनला देऊ शकता। तर आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, आता हे आपल्याला मंदाचेवर शिजवायचं आहे। याला जास्त वेळ लागत नाही शिजायला, त्यामुळे मंदाचेवर थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि थोडं शिजवू द्यायचं आहे। आता 10 मिनिटांनी मी याला एकदा मिक्स करून घेते, अधूनमधून चेक करायचं आहे की आपली भाजी शिजलेली आहे की नाही। मेन म्हणजे चणा डाळ शिजले की आहे नाही ते चेक करायचं आहे। दोडका पटकन शिजला जातो, चणा डाळला थोडासा वेळ लागतो। जर भाजी शिजली नसेल तर परत झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। जर झाकण ठेवलं तर भाजी पटकन शिजली जाते, त्यामुळे कधी पण भाजी शिजवताना झाकण ठेवायचं आहे आणि गॅससुद्धा कमी जातो। तर बघू शकताय मस्त तेलसुद्धा सुटलेले आहे आणि भाजीसुद्धा शिजलेली आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे आणि टेस्टला तर अगदी छान लागते। त्यामुळे चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता। नक्की ट्राय करा, दोडक्याची भाजी मस्त लागते आणि झटपट होते। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व शेजारी दिलेला बेल आयकॉन प्रेस करा। तसेच रेसिपी तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये सुद्धा शेअर करा,